नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आर के हराळे, विषय मराठी, युवक भारती, इयत्ता 12वी, घटक व्याकरण, उपघटक प्रयोग, भाग 3। विद्यार्थी मित्र हो, मागील भाग 2 मध्ये आपण कर्मणी प्रयोग म्हणजे काय, त्याचबरोबर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा हे आपण उदाहरणांच्या सहाय्यानं अभ्यासलेलं आहे। आज भाग 3 मध्ये आपण भावी प्रयोग म्हणजे काय किंवा भावी प्रयोग कशाला म्हणायचं, तो कसा ओळखायचा हे आपण उदाहरणांच्या सहाय्यानं अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी भावी प्रयोग म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। तर क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र असते तेव्हा भावे प्रयोग तयार होतो। उदाहरणार्थ, मुलाने बैलास मारले। आता हे जे वाक्य आहे, या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन बदलून आपण पाहू। मुलाने याऐवजी मुलीने किंवा मुलांनी असा करता ठेवला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते। त्याचबरोबर बैलास या कर्माऐवजी गाईस असते स्त्रीलिंगी रूप किंवा बैलांना असे अनेकवचनी रूप ठेवले तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते। म्हणजे थोडक्यात काय, तर जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचने असून स्वतंत्र असते तेव्हा तो भावे प्रयोग असतो। आता या ठिकाणी आपण आणखीन काही उदाहरणं घेतलेली आहेत, त्या उदाहरणांचं कर्ता त्याचबरोबर कर्म बदलून आपण क्रियापदामध्ये बदल होतो की नाही हे पाहूया। उदाहरणार्थ, राहुलने कुत्र्याला पकडले। दुसरे उदाहरण आहे, राणीने कुत्र्याला मारले। यामधलं पहिलं जे उदाहरण आहे, राहुलने कुत्र्याला पकडले, या पहिल्या वाक्यामधील जो कर्ता आहे तो कर्ता बदलून आपण पाहू। राहुलने ऐवजी सीताने कुत्र्याला पकडले। म्हणजे या ठिकाणी कर्ता जरी बदलला तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही। त्याचबरोबर का कर्म बदलून पाहू, कुत्रा हा जो कर्म आहे त्याऐवजी आपण सर्प हे कर्म घेऊ। म्हणजे राहुलने सापाला पकडले, जे जरी कर्म बदललं तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल होत नाही। दुसरं उदाहरण बघा, राणीने कुत्र्याला मारले। तर यामधील सुद्धा आपण कर्ता बदलून पाहू, राणीऐवजी राम घेऊ। रामने कुत्र्याला मारले, म्हणजे या ठिकाणी कर्ता जरी बदलला तरी क्रियापदामध्ये बदल होत नाही। त्याचबरोबर याचं कर्म बदलून पाहू, कुत्रा हे जे कर्म आहे त्याऐवजी आपण सर्प घेऊ। म्हणजे बघा, राणीने सापाला मारले, म्हणजे जरी कर्म जरी बदललं तरीसुद्धा ह्या वाक्याचं क्रियापद बदलत नाही। आता इथं पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत आणि ती उदाहरणं सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भावी प्रयोग कशाला म्हणायचं। त्यामध्ये बघा, एक, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले। दुसरं बघा, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले। सैनिकांनी शत्रूंना सीमेवर रोखले, म्हणजे ही जी वाक्य आहेत त्यामध्ये रोखणे हे जे क्रियापद आहे हे क्रियापद तसेच राहिलेले आहे, तर बदललेलं नाही। दुसरं बघा, खालील वाक्यामध्ये बांधणे या क्रियापदाचं रूप बघा कशाप्रकारे झालं आहे। श्रीधर पंतांनी बैलांना बांधले, म्हणजे अनेकवचनी। सुमित्राबाईने गाईला बांधले, म्हणजे इथं काय केलेलं आहे, कर्ता बदललेला आहे। त्यानंतर बघा, त्याने घोड्याला बांधले। आम्ही शेळ्यांना बांधले, म्हणजेच ही जी वरील वाक्य आहेत
यावरील वाक्यांचं निरीक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा ते निरीक्षण केल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलूनही क्रियापदाच्या रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. 2 नंबर, कर्माच्या लिंग वचनात बदल करूनही क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. त्याचबरोबर 3 नंबर, वरील वाक्यातील सर्व क्रियापदे ही तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी आहेत. आता इथं आपण आणखी एक उदाहरण घेऊ. उदाहरण आहे, शिक्षकाने मुलास शिकवले. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये शिक्षकाने हा कर्ता आहे, त्याचबरोबर मुलास हे कर्म आहे व शिकवले हे क्रियापद आहे. आता या वाक्यातमधील प्रयोग कोणता हे पाहण्यासाठी कर्त्याचे व कर्माचे लिंग वचन पुरुष बदलून क्रियापद कोणाप्रमाणे चालते ते आपण खाली पाहू. तर यामध्ये बघा, मूळ जे वाक्य आहे त्या मूळ वाक्यामध्ये काय आहे, कर्ता शिक्षकाने आहे, कर्म मुलास आहे आणि क्रियापद शिकवले हे आहे. आता या ठिकाणी कर्त्याचे आपण काय करू, लिंग बदलून पाहू म्हणजे स्त्रीलिंग करू. म्हणजे कसं होणार बघा, शिक्षिकेने मुलास शिकवले, म्हणजे जरी कर्त्याचे लिंग बदलले तरी क्रियापदामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर कर्त्याचे वचन बदलून पाहू, अनेकवचनी करू, म्हणजे शिक्षकांनी मुलास शिकवले, म्हणजे जरी कर्त्याचे वचन बदलले तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. त्याचबरोबर बघा, कर्माचे लिंग बदलून आपण पाहू, म्हणजे शिक्षकाने मुलीस शिकवले, म्हणजे कर्माचे जरी लिंग बदलले तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल होत नाही. त्याचबरोबर कर्माचे वचन अनेकवचनी करू, म्हणजे शिक्षकाने मुलींना शिकवले, म्हणजे कर्माचे अनेकवचन जरी केले तरी सुद्धा क्रियापद बदललेलं नाही. त्याचबरोबर बघा, कर्त्याचे पुरुष म्हणजे प्रथम पुरुष करून बघू, मी मुलास शिकवले, म्हणजे कर्त्या जरी पुरुष बदलला तरी सुद्धा क्रियापदामध्ये बदल होत नाही. कर्माचे पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष करून बघू, शिक्षकाने तुला शिकवले. म्हणजे या ठिकाणी बघा, आपल्या असं लक्षात येतं की ही जी वरील वाक्य आहेत ही वरील वाक्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं आढळून येते की कर्त्याचे अथवा कर्माचे लिंग वचन व पुरुष बदलले तरी क्रियापदाच्या रूपात काहीच फरक होत नाही. म्हणून हे वाक्य भावे प्रयोगाचे वाक्य आहे. आता या भावे प्रयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये बघा, एक, कर्ता तृतीयंत किंवा चतुर्थंत असतो. तृतीयंत म्हणजे काय, विभक्ती, तृतीय विभक्ती म्हणजेच ने ए शी. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले, रामाने न. चतुर्थी विभक्ती म्हणजे काय, स ला ते, त्याने आता घरी जावे. त्यानंतर दुसरं लक्षण बघा, कर्म असल्यास द्वितीया विभक्तीत असते. कर्म असेल तर काय असते, ते द्वितीय विभक्तीमध्ये असते. उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले, द्वितीय विभक्तीमध्ये काय असतं, स ला ते, म्हणजे रामाने रावणास स मारले. आणि 3 नंबर वैशिष्ट्य, क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही. अशी ही भावी प्रयोगाची काय 3 वैशिष्ट्य आहेत. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात असलं की जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो.